पूर्व विधायक पंकजा मुंडे ने की सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे की कड़ी निंदा। बीड जिले के केज तहसील में पंचायत समिति भवन के उद्घाटन समारोह के दौरान पूर्व विधायक पंकजा मुंडे ने महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री की कड़ी निंदा की। इस समारोह का लोकार्पण पंकजा मुंडे के हाथों से किया गया। उन्होंने आरोप लगाया, सामान्य लोगों के हितों को नजरअंदाज करते हुए खुद की जेबें भरने का काम चल रहा है। नव भारत समाचार बीड महाराष्ट्र से अरुण गीते की रिपोर्ट। इतका दाग गेला कुणाच्या कडून कधी कशाची अपेक्षा केली नाही। माझ्याच घरी या, माझ्याच चहा प्या, माझ्याच निधी घ्या, सुद्धा काम चांगलं करावं असं आग्रह होतो। परिकार नाही आता निधी घ्यायचं मनात जरी आलं त्याचा वेगळा कॉल आहे, निधी घ्यायचं पत्र दिलं त्याचा वेगळा कॉल आहे, निधी घेण्याचं पत्र जिल्ह्याच्या लेवलला गेलं त्याची वेगळी किंमत आहे, पुरात डिव्हिजन लेवलला गेलं त्याची वेगळी, मंत्रालयात पोहोचलं त्याची वेगळी, याच्यानंतर निधी मान्य झाला तर पुन्हा त्याची वेगळी। म्हणजे कल्पना जरी कुणी केली तर त्याच्यासाठी त्याला पैसे मोजावं लागतात। म्हणजे घरकुलाच्या गरीब नगरपालिकेच्या लोकांकडून तुम्ही 500 रुपये पैसे घेता, गरीब माणसाला राशनच्या साठी तुम्ही पैसे घेता, इतक्या खाली आज हे सरकार उतरलेलं आहे। आज या जिल्ह्याचा कारभार उतरलेला आहे, प्रत्येक ठिकाणी माफिया पकडलेलं आणि हे आता जनता स्वीकारून टाकणार आहे। त्यामुळे नुसते मोठे काम नाही केल्या, तुमच्या घरापर्यंत पोहोच, तुमच्या उघड्यापर्यंत पोहोच, तुमची सेवा करण्यासाठी आणि तुमचे उपकार फेडण्यासाठीच मी राजकारण मला काय एक मुलगा आता ते 20 वर्षात आहे, त्याचं चांगलं शिक्षण द्यायचं, त्याला चांगलं कामाला लावायचं, त्याने त्याचं चांगलं काम केलं पाहिजे, त्याला भविष्यात काय करायचं त्याचं निर्णय, मला काय करायचं, माझं सगळं आयुष्य फक्त माझ्या वंशजी तुमच्या पायावर टाकले, तुमच्या सेवेसाठी टाकले। कारण तुम्ही आज 7 वर्ष झाले तरी साहेबांचं नाव काढलं तर तुमच्या डोळ्याच्या कडा आजही ओढा होतात, हे तुमचं माझ्यावर कर्ज आहे, त्या कारणासाठी मी राजकारण आणि अशीच राहील। तुमचा आशीर्वाद झाला तर बरंच चांगले दिवस येतील, तुमचा आशीर्वाद राहिला तर बरंच आपल्याला ते दिवस येतील तिथे तुमच्या उमऱ्यापर्यंत विकास येतात। पण त्या लोकांचा धडा शिकवल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही। खूप राहिला आम्ही शांत, कोविड म्हणून गप्प बसलो, करोनाच्या आजारी म्हणून गप्प बसलो, राजकारण करून जायचं म्हणून गप्प बसलो, नवीन नवीन संधी देऊन अनुभव येईपर्यंत गप्प बसलो। पण आता काय, मी कोविडला म्हणून सोडलं नाही, रेमडेसिवीरचा मध्ये भ्रष्टाचार केला, कोविडच्या व्हॅक्सिन मध्ये गोंधळ घातला, लोकांना कोविडचे बेड करून हॉस्पिटल करण्यामध्ये सुद्धा पैसे घातले। आता काल लातूर चालले विद्यापीठ जायला ही परिस्थिती निर्माण झाली, कोणत्याही काम न करता पैसे उचलणं, हे पैसे काय आपल्या बाबदाराचे नाही आहे, हे पैसे तुमचे तुम्ही सरकारला देणार, सरकार तुमच्या विकासासाठी देतं, हे जरूर आपले वैयक्तिक पैसे आहेत। अशा प्रकारे याच्यावर जर कोणी टाका घालत असेल त्याला त्याच्या घरामध्ये बसवण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि ही ताकद जागृत करण्यासाठी फिरणार आहे। नुसत्या बीड जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार, अख्ख्या महाराष्ट्रात दौरा करणार, नुसत्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये सुद्धा जिथे गरज लागेल तिथे वंचितांची लढाई लढण्यासाठी तुमची लेख जाणार आहे। आणि आता मला माहिती आहे आता कोणाची भीती नाही, आता तुम्ही हे निवडणूक हातात घेणार आहे, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आहे, तुम्ही ताकद वाढवणार आहे तुम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून तुम्ही सर्व अशाच आशीर्वाद, जसे आता या निवडणुकीची मी सांगितलं तरी पत्रकार परिषदेत येतो, नगर पंचायत का निकाल हे बाकी आहे, असली निकाल आम्ही बाकी आहे, तर येणाऱ्या काळामध्ये असा निकाल आपल्याला लागायचा जो निकाल आपल्याला परत एकदा त्याच सुवर्णयुगामध्ये नेऊन ठेवेल, त्या आपल्या राज्याचा अनुभव आपल्याला येईल, अशा प्रकारचा निकाल आपल्याला लावायचा आहे। तुम्ही असाच सहकार्य करत राहा। आज हे भारत विष्णूचं अभिनंदन करते, खूप आग्रह केला।